चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करून खून केल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी पतीने पत्नीचा मृतदेह निर्जनस्थळी नेत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी पतीविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहाता तालुक्यातील एकरुखे येथे सुनील जनार्दन लेंडे हा आपले आई वडील पत्नी तसेच 3 लहान मुलांसोबत राहत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो पत्नी छाया लेंडे हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने पती पत्नीचे अनेकदा वादही व्हायचे. शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी सुनील लेंडे यांनी आपल्या आई वडिलांना जवळचे नातेवाईक मयत झाल्याचे खोटे सांगून आई वडील आणि 3 लहान मुलांना बाहेर गावी पाठवून दिले. त्यानंतर आरोपी सुनील हा पत्नी छाया हिला घेऊन दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या मळ्यामध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी सुनीलने पत्नीचा मृतदेह पोत्यात टाकून रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान एकरुखे नपावाडी रोडला निर्जन स्थळी घेऊन जात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी सुनील याने स्वतः राहता पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मयत छाया हिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी सुनील याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.